नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही सारे खवय्ये वारी स्पेशलच्या आजच्या भागात मी संकर्षण फार मनापासून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आज तो सोनियाचा दिनू आहे. आज आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीच्या तुम्हाला अनंत शुभेच्छा. आज पांडुरंगाच्या चरणी वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये काय सुंदर वातावरण असेल. संतांनी म्हणून ठेवलेलं आहे की टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज अभंग रंगणार आहे. आज भक्त आनंदाने नाचणार आहे. त्याचं कारण असं आहे की महिलांचा प्रवास करून हा भक्त पांडुरंगाचं श्रीमुख पाहणार. पण विश्वास ठेवा, याच्याही पेक्षा दुप्पट भावनेने पांडुरंग वारकऱ्यांची वाट बघतो. तो तेच म्हणतोय की भक्ता ये तुझ्याच भेटीसाठी, युग 28 मी इथे उभा आहे. बरोबर की नाही? आणि हा सोहळा कसा रंगणार आहे? तर आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी, संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता. भक्त होती दंग, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हा सखा पांडुरंग आज वारकऱ्यांच्या भेटीच्या आनंदात नाचणार आहे आणि हे सगळं वातावरण पांडुरंगमय होणार आहे. बरोबर की नाही? आपणही सश्रद्ध भावनेने पांडुरंगाला नमस्कार करूया, आजच्या भागाची सुरुवात करूया आणि आदराने सहभागी करून घेऊया आलेल्या महाराजांना आजच्या भागामध्ये. गप्पा मारूया आणि मग पाहूया पदार्थ. चला. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हा दोघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. सगळ्यात आधी महाराज, तुमचं नाव आम्हाला सांगा. माझं नाव हरिभक्तीपरायण श्री महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील. बर. आळंदीकर. ताई तुमचं? माझं विद्या पुरुषोत्तम पाटील. बर. कुठे राहता तुम्ही? श्री क्षेत्र आळंदी देवाची. अरे वा. हो, तुम्ही आळंदीला राहता? खरंय. अगदी आळंदी. अगदी म्हणजे जिथं पुरे म्हणेपर्यंत सुख मिळतं अशा अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये राहतो. आलम दादा की ती अलंकावती. वा वा. पुरे म्हणेपर्यंत जिथं सुख मिळतं अशा अलंकापुरी. ज्ञानाबाई माझी अलंकापुरी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, किंवा सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आळंदीचं वर्णन करावं तितकं कमी आहे. कमी आहे, कमी आहे. शब्दात ते करताच येणार नाही. बरोबर. आणि ताई तुम्ही किती वर्षांपूर्वी आळंदीला आलात? मी 14 वर्ष झाले आमच्या लग्नाला. बर. आणि त्याच्या आधी माहेर तुमचं कुठलं? पुण्यातच आहे, फुरसुंगी म्हणून. बर. तुमचं बालपणही आळंदीतलं? हो, माझा जन्मच आळंदीतला. वा. म्हणजे आमच्या इथे एक मुक्ताबाई म्हणून एक आजी होत्या, त्या आईजवळ होत्या. मग सकाळी 5 माझा जन्म झाला आणि मग त्या मुक्ताबाई आजी घरी सांगायला आल्या. मग माझे आजोबा, माझी आजी आळंदीतल्या सरकारी दवाखान्यात मला भेटायला आले. पण भेटायला येण्याच्या अगोदर, मला पाहायला येण्याच्या अगोदर ते माऊलींच्या मंदिरात गेले. माऊलींच्या मंदिरात माऊलींचं दर्शन घेतलं, माऊलींच्या समाधीवरचा बुक्का घेतला. बरोबर त्यांनी घरातूनच तुळशीची माळ नेली होती, ती तुळशीची माळ ज्ञानोबारांच्या समाधीला लावली. 5 माझा जन्म झाला आणि 5:30 माझ्या कपाळाला ज्ञानोबारांच्या समाधीवरचा बुक्का आहे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आत्ताही माझ्या अंगावर सहारे आले ते सांगतात. प्रश्नच नाही. अजून काय पाहिजे ना? हो, खरंय. म्हणजे जिथे आळंदीला जायला एक तर सद्बुद्धी असावी लागते. हो हो हो. असल्यानंतर तो योग यावा लागतो. त्यात माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवण्याचं भाग्य लागतं. त्याचा बुक्का तुम्हाला जन्म झाल्या झाल्या. अगदी अगदी. म्हणजे खरं तर रडणंही शिकायचं होतं तुम्हाला. तुम्ही बोलताय, मी सांगितलं अनुभव, तुम्ही बोलताय तरी माझ्या अंगावर सहारे येतात. बरोबर आहे. म्हणजे नाथ भागवतामध्ये एक अतिशय सुंदर ओवी आलेली आहे. म्हणजे ही ओवी वारकऱ्यांनाही लागू पडते. आता म्हणजे लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत, पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत. मग ही लाखो वारकऱ्यांनी ओवी लागू पडते की कोटी, म्हणजे भगवान परमात्मा सांगतायत, भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आई ती, तरीच जोडे माझ्या संतांची संगती सत्संगी भक्ती उल्हास. वा वा. कोटी जन्माचं पुण्य पदरी लागतं तेव्हा संत संगत घडते. वा, फारच छान. आणि तेवढंच पूर्व प्राक्तन असल्यानंतर. हो, ते तर आहे. ही तर गाठ वरच, म्हणजे ती ब्रह्मदेवानेच हे केलेली आहे. बरोबर. मग आता मी त्यांना जरा विचारतो की आपल्या घरामध्ये परंपरा असणं वेगळं, वारसा असणं वेगळं, पण अशा एखाद्या कुटुंबामध्ये आपण सून म्हणून जाणं वेगळं, काय फरक होता या दोन गोष्टींचा तुमच्यासाठी? म्हणजे तसं आधीची नव्हतीच माझी, लग्न झाल्यानंतर घातली. तिकडं म्हणजे आजोबांनी कधी आम्हाला, घर खूप मोठं होतं आमचं, म्हणजे 30 माणसांचं कुटुंब होतं माहेरी. बर. आणि वडील पोलीस होते,
आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ माझा. पण आजोबांनी आम्हाला कोणालाच सक्ती केली नाही की तुम्ही माळच घाला म्हणून. मग कोणाच्याच गळ्यात माळ नव्हती. मग लग्न झाल्यावर मग माळ घातली. आणि लग्नाच्या आधी म्हणजे नाही का 4 वर्ष मला नाही का म्हणजे नॉनव्हेज खायची तू इच्छा गेली. मग सारखं ते वडिलांचे आत्या ते आजोबा सारखे म्हणायचे की हिच्यासाठी फक्त हेच नाही का हे स्थळ योग्य. आळंदीचं वर्णन करणारी एखादी ओवी एखादा अभंग आम्हाला तुम्ही सांगाल. हा म्हणजे एकतर सर्वांच्या पाठातला आहे. मी सुरुवातीलाही सांगितलं अलंकापुरी का बोलतात आलम ददाती ती अलंकावती. पुरे म्हणेपर्यंत जिथं सुख मिळतं तिला अलंकापुरी म्हटलेलं आहे. बरोबर. आणि सर्व परिचित असणारा म्हणजे नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. आळंदी हे शिवपीठ आहे त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा तो हा सुख सोहळा काय वाणू. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा व स्वर्गाहुनी देव करीता ती नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. असं आळंदीचं वर्णन केलेलं आहे. वा वा. आणि आपण नेहमी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुमंत्र. बरोबर. अशा आळंदीचे आणि ज्ञानोबऱ्यांचे वर्णन करणारे अनेक अभंग उभ्या अनेक सत्पुरुषांचे आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. पण मला एक सांगा आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशीचं आपल्या सगळ्यांनाच एक विशेष महत्व आहे. ज्यांना त्याच्याविषयी सखोल माहिती नाही ते फक्त उपास करतात दर्शन घेतात आपल्या आपल्या परीने साजरी करतात. तर मग ह्या आषाढी एकादशी विषयी तुम्ही आम्हाला काही सांगितलं तर आम्हाला फार आनंद होईल. मला थोर साहित्यिक आचार्य यात्रे यांचं एक वाक्य आठवतं या वारीच्या विषयी. ते बोलतात की महाराष्ट्राचा देव विठोबा भक्तीपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे. वा वा वा. या लोकधर्माचा जागर करत लाखो वारकरी पंढरीला पोहोचलेले आहेत. म्हणजे आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनन आहे असं एकनाथ महाराज बोलतात. आध्यात्मिक साधना करत असताना त्या साधकाने आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी केलीच पाहिजे. वा. कारण की संसारी माणसांपेक्षा परमार्थिक साधनेला निघालेला साधक हा कधी श्रेष्ठ आहे. परमार्थिक साधना करणाऱ्यांपेक्षा सिद्ध अवस्थेला पोचलेले श्रेष्ठ आहेत. आणि सिद्ध अवस्थेला पोचलेल्यांपेक्षा संत श्रेष्ठ आहेत. वा वा वा. संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला. मग आता आषाढी वारीला आपण पंढरपुरामध्ये आलोय चंद्रभागेमध्ये स्नान केलंय हरिकीर्तन ऐकलंय भगवंताचं दर्शन घेतलंय पंढरीचा वास चंद्रभागे स्थान आणि दर्शन विठोबाचे हेची घडो माझं जन्मोजन्मांतरी मागणी श्रीहरी नाही तुझ्या असं महाराज बोलतायत. आता आजची जी एकादशी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण एकादशी आहे. म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा कालावधी चातुर्मासाचा कालावधी म्हणून बोलला जातो. बरोबर. ह्या कालावधीमध्ये आध्यात्मिक उपासना अनेक जण करत असतात. व्रत वैकल्य करत असतात आध्यात्मिक उपासना करत असतात ग्रंथांचं पठन करत असतात ग्रंथांचं श्रवण करत असतात. मग आजच्या एकादशीला देवशयनी एकादशी पण बोललेलं आहे. बरोबर. देवशयनी एकादशी बोललेलं आहे. शयन म्हणजे झोप. बरोबर. अशी कथा सांगितली जाते की भगवान विष्णू क्षीरसागरातील शेष नागावर आज झोपतात आणि इथून पुढे म्हणजे आजपासून 2 महिन्यानंतर जी एकादशी येते भाद्रपदातली एकादशी त्या दिवशी भगवान परमात्मा कुशीवर वळतात म्हणून तिला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. बरोबर. आणि आजपासून 4 महिन्यांनी जी एकादशी येते तिला कार्तिकी एकादशी म्हणतात की ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात की ज्या दिवशी भगवान परमात्मा जागे होतात. वा. म्हणजे आषाढी एकादशीपासून आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतचा काळ हा व्रत वैकल्य आध्यात्मिक उपासना करण्यासाठी अत्यंत अनुकूल सांगितलेला आहे. बरोबर. तसं आषाढ महिना पचनाला चांगला नाहीये म्हणून मग इकडे शास्त्रीय दृष्ट्या पण मग इकडे व्रत वैकल्य उपवास वगैरे ह्या 4 महिन्यांमध्ये जास्त होतात. काय खरंच कमाल आहे ना याच्या मागे शास्त्रीय आध्यात्मिक पारंपरिक सगळे घ्याल तसं आहे. अगदी बरोबर. तुम्ही बघाल तसं ते दिसत. हो अगदी. पण आज फार आनंद होतोय तुम्ही दोघेही इथे आलात. धन्यवाद. जोडीने आलात याचा विशेष आनंद आहे आणि जोडीने इथे आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता आहे ना ती आजपर्यंत तुम्ही अध्यात्माशी निगडीत जे काही तुमच्या कुळांनी कुटुंबानी घराण्यांनी काम केलेलं आहे सगळं तुमच्या चेहऱ्यावरती आहे. धन्यवाद. आता काय कुठलाही प्रपंच जरी करायचा असला परमार्थ जरी करायचा असला तरी सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का खवय्येगिरी करणं पोट भरणं ह्याच्याशिवाय काही साध्य होत नाही आणि तो आमचा हेतू आहे. तर आज आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. ताईंना एरवी तर काही मदत तुम्ही करायचा योग येत नसेल. नाही करतच नाही. तसं किती लोक असतात घरात कोण कोण आहे
घरात म्हणजे तस होते ना, म्हणजे माझं लग्न झाल्यावर होते आम्ही 30-31 जण होतो. पण आता नंतर तसं सासरी सगळे म्हणजे तशी एकत्र कुटुंब पद्धतीच आहे, म्हणजे एकत्र आई वडील सेपरेट झाले. आई वडील आता आम्ही आता आई वडील, माझा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलगी, माझी मुलं, आणि तशी दररोज घरामध्येच 50-100 लोक रोज येतात. क्या बात आहे, म्हणजे अनुभवी हत्तीच वाजा. आणि खूप छान सगळेच, म्हणजे भरपूर ठिकाणी आपल्या बाबांनी माळा घातलेले शिष्य लोक आहेत, म्हणजे गुरुबंधूच आपले. पण सगळे खूप छान आहेत असं, म्हणजे असं हे नाही की नाही का घरी सतत लोकांचं येणं. फारच छान, एवढ्या छान आपल्या गप्पा झालेल्या आहेत. आता आपण मुख्य हेतू म्हणजे पोट भरायकडे वळूया, कारण त्याच्याशिवाय काही साध्य होणार नाही. आपण जाऊया स्वयंपाकघराकडे आणि पाहूया पदार्थ. चला, मंडळी महाराज आणि ताई दोघे आपल्या सोबत आहेत स्वयंपाकघरात आपल्या. आता आपण पहिला पदार्थ करू. तयार का विद्याताई? हो हो. काय याचं नाव आहे? उपवासाचा शिरा. वा, मग एकादशीला वगैरे चालणारा पदार्थ आहे हा. ठीक, लागणारं साहित्य बघू. वरीचे तांदूळ, गरम केलेलं दूध, साखर, अननस आणि मणुके, थोडेसे बदामाचे काप आणि तूप. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. महाराज, सगळं साहित्य इतकं छान आहे की सेपरेट केलं तर एक एक नुसतं खाऊ शकतो आपण. पौष्टिकही आहे. पौष्टिकही आहे. आता पहिल्यांदा पॅनमध्ये तूप घेऊया आणि मग त्यात वरई भाजून घेऊया. बघा किती लागणार तूप घ्या. मी 2 चमचे घेते. हो, तुम्ही म्हणाल तेवढं. मग ताई मला सांगा, आता आळंदीला तुमचं घर आहे, महाराज आध्यात्मिक क्षेत्रामध्येच आहे, घरी सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची रेलचेल असते. हो हो, घरी येतात लोक खूप आपल्याकडे. मग त्यावेळेस तुमच्यावर ताण पडतो की नाही? तिच्यावर जास्त ताण स्वयंपाकाचा. पण ती ताण घेत नाही. हो, नाही घेत मी ताण. छान वाटतं उलट लोक आल्यावर. बर, आता ही वरई फुलत आली आहे आणि खरपूसही झाली. आपण ही आता गरम दूध टाकू. बर, किती टाकायचं? थोडस. पण ताई, तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. हा उपासाला चालत असल्यामुळे आपल्याकडे जे भक्त मंडळी एकादशी करतात किंवा वेगवेगळे वार करतात, तर त्याच्यामुळे हा शिरा तुम्ही आवर्जून करून पहा. आता हे किती वेळ ढवळून घ्यायचं? हे दूध आटत आल्यावर मग आपण त्यात साखर घालणार. बर, मग आपण गॅस थोडासा मोठा करू. आता हे दूध आटत, हा आटलंय दूध, काय करूया? त्यात आता साखर घालू. घ्या, किती लागणार आहे घाला. हे आता व्यवस्थित मिक्स झालंय आणि तूप सुटायला लागलंय. मग आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, म्हणजे ते अजून फुलेल. आपण एक काम करूया, झाकण ठेवून 1-5 मिनिटं वाट बघूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. आपण वाट पाहिली 5 मिनिटं, मला वाटतं आता ते व्यवस्थित झालं असेल. हो, झालं. करूया चेक. हो. वा, वास फार छान यायला लागले महाराज. खरपूसही झालंय छान. हो हो. आता काय करूया ताई? ह्यात आता आपण थोडेसे अननसाचे काप घालूया. हो हो. थोडेसे मणुके, थोडे बदामाचे काप. आणि बदामाचे काप. वा, उपासाचा शिरा तयार झालेला आहे. वरीचा तांदूळ वापरून आपण केलेला आहे, त्यात ड्रायफ्रुट्स आहेत, हेल्दी आहे. तुम्हाला नक्की करायचं असेल, येऊन घ्या साहित्य आणि कृती. वरीच्या तांदुळाचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: गरम दूध, वरीचे तांदूळ, साखर, अननसाचे काप, मनुके, बदामाचे काप आणि तूप. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये वरीचे तांदूळ भाजून घ्यावेत. भाजलेल्या वरीच्या तांदुळामध्ये गरम दूध घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. वरीच्या तांदुळाच्या मिश्रणामध्ये साखर घालावी आणि शिरा तयार करून घ्यावा. तयार शिऱ्यामध्ये अननसाचे काप, मनुके आणि बदामाचे काप घालावेत आणि सजावट करून शिरा सर्व्ह करावा. पहिला पदार्थ आपला झालेला आहे, आता आपण दुसरा पदार्थ करू. याचं काय नाव आहे? हा उपवासाचाच आहे आणि हा राजगिऱ्याचा उपमा आहे. अरे वा, पहिला वरीच्या तांदळाचा शिरा होता जोही उपवासाचा होता आणि आता उपवासाचा उपमा आहे पण तो राजगिऱ्याचा आहे. क्या बात, एकंदरीत सगळं उपवासाच आहे कारण आता सध्या वारी सुरू आहे. काय लागणार साहित्य ते आधी सांगा. राजगिरा, शेंगदाणे, तूप, मिरचीचे काप, जिरी, लाल तिखट आणि मीठ. बर, राजगिरा काय करून घेतलाय नेमका? थोडासा उकडून घेतलाय तो पाण्यामध्ये, म्हणजे लवकर शिजेल तो. त्याच्यासोबत काही घातलं होतं का? नाही, काहीच नाही, फक्त राजगिरा. दाणे भाजून घेतलेले. हो, थोडे साजूक तूप. हा, आता आपण करूया हा उपमा. पण तो उपमा करण्याआधी
मला खरं खरं सांगा की महाराज स्वयंपाकघरात सोबत आहेत असा योग किती वेळेला येतो रोजच्या आयुष्यात? नाही येत. परत तुमचं एकत्र कुटुंब आहे. कधीच नाही. म्हणूनच येत नाही. तेच तर म्हणूनच येत नाही. म्हणजे आई पण नाही काही करून देत. ही तर नाहीच करून देत. आई पण कधीच काही करून देत नाही. त्यात अजून मुलगी, मुलीचं वेगळं प्रेम, काय करून देऊ काय करून देऊ, परत चुलती असं आहे. त्यामुळे काय तिकडे जाण्याचा योगच येत नाही. करायचं आणि काय प्रश्नच नाहीये. बरोबर. पण आज हा योग आम्ही आणला. हो, मी आता तेच बोललो तिला की त्यामुळे मी याला हात तरी लावलाय. कसं वाटलं ताई तुम्हाला आमचं स्वयंपाकघर? छान वाटलं. खूप छान घर आहे. खरंच आपलेपणच वाटतं. म्हणजे आपल्या घरातच करतोय असं मला वेगळं काही वाटलं. माणसंही असं येत ना ताई की काय सांगायचं. चला आता आपण या उपम्याची कृती करूया. काय करायचंय? आधी तूप घालूया. दोन चमचे तूप घातले. त्यात आता फोडणीमध्ये काय घालूया? आता त्यात जिरी चिरी टाकूया फोडणीसाठी. तडतडल्यावर आपण मिरचीचे काप घालूया. तिकडे आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवलंय. हो हो. राजगिऱ्याचं पीठ पण असतं ना ताई? हो, राजगिऱ्याचं पीठ असतं. हे आपण काय वापरतोय? आपण अख्खा राजगिरा वापरतो. अख्खा राजगिरा वापरतोय. मी पहिल्यांदा हा थोडासा वाफवून घेतला म्हणजे लवकर शिजण्यासाठी. बरोबर. थोडेसे शेंगदाणे घालूया म्हणजे नंतर ते मऊ होतील. थोडे अजून घालूया. ताई आता हे दाणे फोडणी जी आपण केली होती हे सगळंच खूप छान एकत्र एकजीव झालेलं आहे. एकजीव झालं. आता काय? आता पाणी घालूया. बर, आता एक काम करूया, महाराजांकडे हे काम सोपूया का? पाणी चालेल. ते पूर्णच लागेल. हो, आता यात मीठ घालूया आपण. थोडस लागेल. हो, बस. तिखटासाठी आपण मिरच्या यामध्ये घातल्या, पण थोडस आपण कलर साठी लाल तिखट घालूया. बरोबर. म्हणजे जरा वेगळा वाटेल हा. बरोबर. आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपण एक हे पाणी आटण्यासाठी एक झाकण ठेवून वाफ काढूया. मग आपला उपमा तयार. क्या बात है. चला महाराज आपण एक 5 मिनिटं वाट बघूया. पण तोपर्यंत मंडळी तुम्ही वाट बघू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. राजगिऱ्याचा उपमा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेला राजगिरा, भाजलेले शेंगदाणे, तूप, हिरवी मिरची, जिरं, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरचीचे काप, वाफवलेला राजगिरा आणि भाजलेले शेंगदाणे घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये गरम पाणी, मीठ आणि लाल तिखट घालून मिश्रण एकत्र करून फ्राईंग पॅन वर झाकण ठेवून राजगिऱ्याचा उपमा तयार करून घ्या आणि सजावट करून सर्व्ह करावा. मंडळी, आजच्या वारी स्पेशल भागामध्ये ज्यांचं आळंदीमध्येच राहणं आहे, आळंदीमध्येच वास आहे, असे पुरुषोत्तम महाराज पाटील इथे आले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ विद्याताई, तुम्ही दोघे इथे आलात, आम्हाला फार आनंद झाला. धन्यवाद. ते पोट भरणं म्हणतात ना, कधी कधी फक्त गप्पांनी, कधी कधी भेटींनी पोट भरतं. आणि काही माणसांशी अशा गप्पा होतात की जणू आपली फारच ओळख आहे. असं आज बरं वाटलं तुम्हाला भेटून. माझी खात्री आहे तुम्हालाही बरं वाटलं असेल. खूप छान वाटलं. मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. झी मराठीचे मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे तुमच्यामुळं आम्ही आमच्या बायकोला इथपर्यंत घेऊन आलो. आणि आम्ही जर दिसतोच, म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही समोर दिसत असता आम्ही दिसत असतो. पण ते वाक्य इथे वाटतं की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तशी माझ्या बायकोला मला तुमच्यामुळे, ह्या कार्यक्रमामुळे, झी मराठीमुळे सर्वांच्या समोर तिला येता आलं, याच्यासाठी मनापासून तुमचे सर्वांचे आभार. तुम्हाला कसं वाटलं ताई इकडे? खूप छान वाटलं. म्हणजे मला वाटलंच नाही की मी शूटिंग साठी बाहेर आले. घरात किचन तर मला माझ्या घरासारखंच वाटलं. वा. आणि इथं बोलताना पण म्हणजे मी घरातच अशी सहज बोलते असंच वाटलं. हे स्वयंपाकघर, हे घर तुमचंच आहे. कधीही वाटलं आनंदाने येत राहा नक्की आणि स्वयंपाक इथे करत राहा. धन्यवाद इथे आला. झी मराठीकडनं तुमच्या कुटुंबासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. आणि याच्याशिवाय तुम्ही आता वारकरी आहातच. वारीमध्ये तुम्ही पाहतच असाल की प्रत्येक माऊलीच्या डोक्यावरती एक तुळशी वृंदावन असतं. त्याचं एक प्रतीक म्हणून आमच्याकडनं एक छानसं तुळशी वृंदावन तुमच्याकरता. धन्यवाद. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. असेच छान हसत राहा आणि आपली ही परंपरा अशीच पुढे जपत राहा. धन्यवाद. कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा भाग? रेसिपी, गप्पा सगळं आम्हाला आवर्जून कळवा. तुम्ही जर वारी अनुभवत असाल तर ते काय अनुभव आहेत तेही कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आय डी ताबडतोब लिहून घ्या.
आम्ही सारे खवय्ये झी मराठी 16वा मजला ए विंग मॅरेथॉन फ्युचर एक्स एन एम जोशी मार्ग लोअर परेल पूर्व मुंबई 400013 वेबसाईट zeemarathi.zee5.com ईमेल आयडी zeemarathi@zee.slgroup.com क्या बात है केलेले दोन्ही पदार्थ आपल्या समोर आहेत आता आपण ते असेच आनंदाने खाऊया भगवंताला एकदा नमस्कार करूया परत परत आपली भेट होऊ दे आणि परत परत आपली भेट होणार असे पण थांबूया आजच्या भागापुरते इथे परत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत एक छोटीशी विनंती आहे की असे चांगले चांगले पदार्थ घरी नक्की करा मस्त खा आणि स्वस्त राहा पाहत राहा आपल्या झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये राम कृष्ण हरी खाना रहने खातर हवे।